मी डॉक्टर अहमद गांधी कार्गी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक ब विभागाच्या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी मंगळवारी 2 वाजण्याच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावाच्या हद्दीत सोलापूर पुणे हायवेवर सापळा रचून पाळत ठेवली असता त्यांना महिंद्रा क्रुझर जीप क्रमांक MH13AU0176 या वाहनाला अडवलं असता जीप चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात 16 रबरी ट्यूबमध्ये अंदाजे 90 लिटर प्रमाणे 1440 लिटर हातभट्टी दारू आढळून आली आहे. फरार इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वाहनाच्या किमतीसह 1,573,600 रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने हस्तगत केला आहे. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उप अधीक्षक तथा निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट आणि वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली. शुल्क विभागाच्या ब विभागाच्या पथकाला मिळालेल्या खात्रीदायक बातमीनुसार दिनांक 18 जुलै रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास सोलापूर पुणे हायवेवरील कोंडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांनी त्यांच्या पथकासह एका क्रुझर जीपमधून 16 हातभट्टी ट्यूब ज्यामध्ये 1,440 लिटर हातभट्टी दारू ठेवली होती आणि ती अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जाणार होती. सदरची जी वाढून तपासणी केली असता त्या ठिकाणी 1,440 लिटर हातभट्टी दारू मिळून आली, परंतु अंधाराचा फायदा घेऊन वाहन चालक जागेवरून पसार झाला. त्याचा शोध सुरू आहे आणि संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. सदरच्या गुन्ह्यात 1,573,600 रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने जप्त केलेला आहे. ही कारवाई निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकर व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.